नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते सोशल ऑनरप्र आज तुमच्या समोर उद्योजकते बरोबरच एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे शासन राबवते हे मोफत प्रशिक्षण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सु खूप साऱ्या तरुणांना ही माहितीच नाहीये की नेमकं कशा प्रकारचे प्रशिक्षण चालतात कुठं चालतात ह्याला फीस असती का काही फ्री असतात ज्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने नाव दिलं जातं काय काय दिलं जातं हे बघणार आहोत आणि हे कशा प्रकारचे प्रशिक्षण कम्प्लीट महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशभर कशा प्रकारे राबवले जातात मित्रांनो यात मी संपूर्णपणे प्रशिक्षणार्थी म्हणजे ज्याला प्रशिक्षण घ्यायचंय ज्याला शिकायचंय ज्याला कौशल्य शिकायचंय ज्याला उद्योजकता शिकायचं आहे त्यालाही मी सांगणार आहे की नेमकं कशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केले जातात आणि त्याचबरोबर प्रशिक्षण संस्थासाठी सुद्धा आणि एन जी ओसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कुठं कुठं आणि नेमकं कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जातात आणि कुठल्या कुठल्या शासनाच्या योजनेमधनं कशा पद्धतीने आपल्याला प्रशिक्षण घेतलं जाऊ शकतं किंवा एन जी ओ म्हणून आपण राबवू शकतो किंवा प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून आपण राबवू शकतो, राबू शकतो। या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओ देणार आहे मित्रांनो मला खात्री आहे की हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडेल आणि आपण शेअर करताल लाईकही करताल तर चला सुरुवात करूया नेमकं काय आहे आणि कशा प्रकारचं हे प्रशिक्षण असतं मित्रांनो सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छितो दोन प्रकारचं प्रशिक्षण असतात ज्यामध्ये स्पॉन्सर्ड जे फ्री असतात आणि दुसरं नॉनस्पॉन्सर्ड जिथे फीस घेतली जातात आता स्पॉन्सर्ड याचा अर्थ असा की कुठल्या तरी संस्थेने किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने किंवा केंद्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी ज्या प्रशिक्षणाला खाली देण्यासाठी मुलांना स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी उद्योजकता निर्माण करण्यासाठी स्वत पैसे खर्च करून अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं जे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थासाठी तरुणांसाठी बेरोजगारांसाठी तरुणींसाठी पूर्णपणे मोफत असतं याला कुठलीही फीस आकारली जाऊ शकत नाही किंवा आकारली जात नाही ज्या संस्था अशा प्रकारचं प्रशिक्षण देतात त्या संस्थेला मान्यता मिळाल्यानंतर शासन त्यांना प्रशिक्षणापोटी पैसे देतो अशा प्रशिक्षणाला स्पॉन्सर्ड म्हणले जातं हे कुठले कुठल्या हेही बघणार आहोत की कुठले कुठले प्रशिक्षण हे स्पॉन्सर्ड असतात शासनाकडनं आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा प्रशिक्षणामध्ये लोकांना गोडी लागावी कौशल्य शिकायची लोकांना उद्योजक बनण्याचं गोडी लागावी यासाठी म्हणून त्या प्रशिक्षणासाठी एक प्रकारचं स्टायपण दिलं जातं ज्याला म्हणतो विद्यावेतन दिलं जातं महिन्याला विद्यावेतन दिलं जातं ज्याला थोडक्यामध्ये किंवा पंधरा दिवसाला जे काही कालावधी असेल त्याचं विद्यावेतनसुद्धा दिलं जातं अशा प्रशिक्षणाला स्पॉन्सर्ड प्रशिक्षण म्हणलं जातं आणि भारतामध्ये मॅक्झिमम अशा प्रकारचे प्रशिक्षण चालतात ज्यावर शासन स्वत खर्च करतं मित्रांनो शासन खर्च करतं म्हणजे हा पैसा आपल्याच खिशातनं गेलेला असतो पण शासन एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी लोकांमध्ये सॉफ्ट स्किल निर्माण व्हावी लोकांमध्ये हा स्किल निर्माण व्हावे ज्या ज्या गोष्टीचं कौशल्य येणं प्राप्त आहे ज्या ज्या गोष्टीची मार्केटला गरज आहे म्हणजे मन कुशल्य मनुष्यबळाची गरज आहे अशा प्रकारचं प्रशिक्षण स्वतः पैसे देऊन म्हणजे संस्थेला पैसे देऊन आणि मुलांना शिकण्यासाठी पैसे देऊन जे आयोजित केलं जातं त्याला स्पॉन्सर्ड केलं म्हणतात याला सोडून दुसरं जे प्रशिक्षण असतं ते नॉन स्पॉन्सर्ड आहे नॉन स्पॉन्सर्ड याचा अर्थ ज्याच्यावर शासन कुठलाही खर्च करत नाही मग अशा प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था असतात ते एक कोर्स डिझाईन करतात गरजेप्रमाणे लोकांच्या मागणीप्रमाणे आणि मार्केटची जी काही गरज आहे मनुष्यबळाची जी गरज आहे अशा प्रकारचं एक कोर्स करिक्युलम डेव्हलप केला जातो आणि त्या कोर्सला फीस घेतली जाते त्याला नॉन स्पॉन्सर्ड प्रशिक्षण म्हणलं जातं दोन प्रकारचे प्रशिक्षण कायम आपल्याकडं चालू असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे जास्तीत जास्त स्किल डेव्हलपमेंटवर शासन काम करतं मित्रांनो जवळजवळ साडे सातशे कोर्सेस शासनाने डिझाईन केलेले आहेत ज्या कोर्सेस संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण भारतभर दिलं जातं ही केंद्र शासनाची योजना आहे महाराष्ट्र शासनाची सुद्धा योजना आहे मग यामध्ये सगळे सेक्टर आहेत अगदी कृषीपासून फूड सेक्टरपासून इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण मेकॅनिकल सेक्टर आहे प्रत्येक सेक्टर सॉफ्टवेअर आहे हार्डवेअर आहे प्रत्येक सेक्टरचे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आणि हे सगळे डिझाईन केलेल्या कोर्सेसमध्ये प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये सेंटर नेमण्यात आलेले आहेत एक ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून नेमण्यात आलेलं आहे म्हणजे शासनाची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने ट्रेनिंग प्रोव्हायडर नेमलेला आहे की जो हे सगळं मॅनेज करण्याचं काम करतो आणि त्याच्या खाली ट्रेनिंग सेंटर नेमलेले आहेत आणि ते ट्रेनिंग सेंटर आपण स्वतःहून अशा प्रकारचं स्किलचं प्रशिक्षण देण्याचं काम करतात हे जाळं संपूर्ण भारतभर भारत शासनाने निर्माण केलेलं आहे आपली इच्छा असेल मी तर मला नक्की कॉमेंट करा याचं मी कंप्लीटली डेमो तुम्हाला दे देईन मध्ये एक व्हिडिओ बनवून की आपण कशा प्रकारे तो सेंटर शोधायचा असतो जो स्पॉन्सर आहे आणि तिथं जाऊन आपण प्रशिक्षण घेऊ शकतो आणि गंमत म्हणजे या स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षणासाठी शासन खूप सारा पैसा संस्थेलाही देतं आणि त्या विद्यार्थ्याला देतो म्हणजे प्रशिक्षणार्थ्याला देतो दुर्दैवानं असे प्रशिक्षणार्थींना या गोष्टीचं नॉलेज खूप कमी आहे माहितीच नसतं आणि ती माहिती व्हावी म्हणून तर हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय मी तर अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट जे आहे ते शासनातर्फे चालवलं जातं आणि याच स्किल डेव्हलपमेंटमध्ये काही लोक म्हणजे जी, जी संस्था आहे ती स्पॉन्सर्डी प्रोग्राम चालवतात तर हे स्किल डेव्हलपमेंट प्रत्येक राज्य शासन चालवतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनही चालवत वेगवेगळ्या प्रमाणे चालवत आणि शासन यासाठी खूप म्हणजे रोजगार निर्मिती करण्यासाठी शासन खूप पॉझिटिव्हली प्रयत्न करत असतं आणि हे पॉझिटिव्हली प्रयत्न करत असताना अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग संस्था नेमलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये साडेचार ते पाच हजार संस्था यामध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या योजनेमधून स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात मित्रांनो त्याच्यानंतर येतं डी टी पी ई डी टी पी म्हणजे आंतरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम हा एक प्रोग्राम स्पॉन्सर्ड आहे मी आधी स्पॉन्सर्ड आणि नॉन स्पॉन्सर्ड अशा दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्यातला आता हा जो प्रो प्रोग्राम आहे तो स्पॉन्सर्ड आहे गंमत अशी आहे मित्रांनो की आपल्याकडं जे तरुण आहेत म्हणजे बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिकणारे तरुण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकणारे तरुण असतील बेरोजगार असतील जे नोंदणीकृत बेरोजगार आहेत ज्यांनी नोंदणीच केलेले नाही असे बेरोजगार आहेत जे व्यापारी आहेत अशा सर्व लोकांना या गोष्टीची कल्पना खूप कमी आहे म्हणून मी या व्हिडिओतनं सांगतोय की खूप लोकांचा जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधच येत नाही तर ही योजना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवली जाते जी टोटली फ्री असते यामध्ये ट्रेनिंग फ्री दिलेलं जात फ्री दिलं जातं आणि स्टायपंड दिलं जातं म्हणजे समजा पंधरा दिवसाचं ट्रेनिंग असेल तर पाचशे रुपये स्टायपंड शासन देतं आणि एक महिन्याचं असेल तर एक हजार रुपये स्टायपंड देतो दोन महिन्याचं ट्रेनिंग असेल तर दोन हजार रुपये स्टायपंड शासनातर्फे दिले जातात आता यामध्ये ही कोण राबवतो ए डी टी पी तर मॅक्झिमम हे राबवण्याचं काम प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा उद्योग केंद्र करतं आणि प्रत्येक कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी बेरोजगार असणाऱ्या व्यक्तींनी याची माहिती घेणं आवश्यक आहे जिल्हा उद्योग केंद्राचा संपर्क करायचा आणि त्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्या जिल्ह्याचं जे काही पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला धरून अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं आणि हे प्रशिक्षण देण्याचं काम शासनाने नेमलेल्या म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राने नेमलेल्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत दिलं जातं स्पेशली तसा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक एम सी डी आहे आणि एक मिटकॉन आहे या दोन संस्था आहेत या दोन संस्थेतर्फे मॅक्झिमम प्रशिक्षण दिलं जातं पण पर... याच्या व्यतिरिक्त जर का समजा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर अशी असे संस्था यामध्ये प्रशिक्षण घेण्याचं काम करू शकते का तर यश करू शकते इतिहासामध्ये बघितलं तर अशा बऱ्याचशा प्रशिक्षण संस्थांना हे काम दिलं गेलेलं आहे गंमत अशी आहे की जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे प्रशिक्षण राबवलं जातं ते दोन्ही संस्था मिटकॉन आणि एम सी डी महाराष्ट्रभर प्रशिक्षण राबवतात उद्योजकतेचं आणि कौशल्य विकासाचं पण स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर नगण्य ठिकाणी उपलब्ध आहे हे सगळे ट्रेनिंग प्रोव्हायडरची मदत घेऊन म्हणजे त्या त्या जिल्ह्यातल्या ट्रेनिंग प्रोव्हायडरची मदत घेऊन हे प्रशिक्षण राबवले जातात मूळ मूळ जो उद्देश आहे ई डी टी पी ट्रेनिंगचा आंतरप्रनरशिप म्हणजे उद्योजक निर्माण करण्याचं मूळ उद्देश आहे आणि ह्या मूळ उद्देशाला काम धरण धरून काम करणाऱ्या या दोन संस्था म्हणून या दोन संस्थांची मदत घेऊन राज्य शासन म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र असं प्रशिक्षण राबवतो तर मित्रांनो हे नक्की अशा प्रशिक्षणात सहभागी व्हा याचं एक प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं एकच लक्षात ठेवा की हे टोटली स्पॉन्सर्ड ट्रेनिंग प्रोग्राम आहे याला झिरो फीस असते झिरो फीस आणि फक्त एवढंच नाही की ज्या प्रशिक्षणामध्ये जी लोक सहभागी झालेली असतात अशा लोकांना फ्री ऑफ चार्ज पुढची प्रोसेस म्हणजे उद्योजकतेचं प्रशिक्षण देणं उद्योजकतेचे स्टेप्स शिकवणं स्टेप्स शिकवल्यानंतर एखाद्याचं प्रोसेस करणं प्रोपोजल तयार करणं त्यांना पुढं मदत करणं त्याचबरोबर त्यांना फायनान्शियल मदतीसाठी त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये मदत करणं हे सर्व काम जिल्हा उद्योग केंद्राच्या या दोन संस्थांनी त्यांना दिलेल्या बजेटमध्ये करावं असं अपेक्षित आहे म्हणून याला दुसरे कुठलेही चार्जेस घेण्याची गरज नाही असं शासन सांगतं याचा अर्थ असा आहे की ही फक्त ट्रेनिंग नाही तर ट्रेनिंगनंतरचं पुढचं प्रोसेसिंगसुद्धा या ई डी टी पी ट्रेनिंगमध्ये म्हणजे ई डी टी पीमध्ये देणं आवश्यक आहे आणि असा करिकुलम आहे त्या प्रमाणे अशा प्रकारे प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्र असे ट्रेनिंग आयोजित केले जातात आता ह्या अशा प्रकारचे ट्रेनिंग ई डी टी पीची ट्रेनिंग कधी सुरू होती कुठं चालू होती कधी ह्या सगळ्याची प्रसिद्धी द्यावं असं अपेक्षित आहे प्रसिद्धी पेपरमध्ये प्रसिद्धी जिल्हा उद्योग केंद्राच्या बाहेर बॅनर लावून प्रसिद्धी पंचायत समितीला प्रसिद्धी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतल्या या ठिकाणी सगळीकडे देऊन अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं आहे आपण सहभागी व्हा असं या दोन संस्था किंवा अजून जी कोणती संस्था आहे त्यांनी हे करावं आणि त्यातनं मुलांची निवड करावी आणि त्याची एक कमिटी आहे ज्या कमिटीतनं त्या मुलांची निवड केली करावी आलेल्या अर्जांची आणि त्यांना प्रशिक्षण द्यावं असं अपेक्षित आहे हे ई डी टी पी प्रोग्राम जो स्पॉन्सर्ड आहे ज्यामध्ये मी थोडक्यामध्ये तुम्हाला याची माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो सी ई जी पी आफ्टर लोन सँक्शन सीएमई जी पी योजना आणि त्याच्यावरचे बरेचसे व्हिडिओ माझे ऑलरेडी आहेत आणि आपल्याला माहिती आहे पण सी मध्ये लोन सँक्शन झाल्यानंतर कर्ज वाटपापूर्वी एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग ज्याला निवासी म्हणतो आपण ट्रेनिंग आयोजित करणं हा शासनाचा जी आर आहे तोही स्पॉन्सर्ड आहे म्हणजे फ्री आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था प्रशिक्षणाची व्यवस्था ही सर्व फ्री आहे याला कुठलीही चार्जेस नाही दुर्दैवाने जी सी एम ए जी पीतली व्यक्ती लोन मंजूर झालेली असती अशी व्यक्ती अशा गोष्टीमध्ये जाण्याचा टाळाटाळ करते पण असं केलं नाही पाहिजे ह्या प्रशिक्षणाचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि तोही रेसिडेन्शियल लोन घेतला पाहिजे म्हणजे काय होतं तर ह्या प्रशिक्षणाचं जे शेड्यूल असतं हे दिवसभराचं आहे आणि मग बाकी काय होतं तर अशा प्रशिक्षण घेण्याने जे फ्री आहे असं प्रशिक्षण घेण्याने एक गेट टुगेदर होतं म्हणजे तीस ते पस्तीस लोक एकत्रित येतात आणि त्यांचं एक नेटवर्क आपोआप तयार होतो तर अशा प्रकारचं प्रशिक्षण शासनामार्फत हे सी एम ई जी पी महाराष्ट्र शासनाची योजना आहे म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे हे फ्री दिलं जातं म्हणजे याला कुठलेही चार्जेस नाहीत आणि याचं सर्टिफिकेटसुद्धा शासनातर्फे दिलं जातं हे परत सांसड प्रोग्राम आहे त्याच्यानंतर पी एम ई जी पी अफ्टर लोन सँक्शन काई, है, है, पी है, पी योजना काय याची माझी व्हिडिओ आहेत आपण पाहिलेलीच आहेत पाहूही शकता तुम्ही एकदा चॅनलला लिंक केलात तर सी एमई जी पीचा प्लेलिस्ट वेगळा आहे पी एमई जी पीचा प्लेलिस्ट वेगळा आहे त्यामध्ये आपण जाऊन पाहू शकता तर पी एमई जी पीमध्ये सुद्धा लोन सँक्शन झाल्यानंतर वाटपापूर्वी एक प्रशिक्षण आयोजित केलं जातं ते मग निवासी आहे ऑनलाईनही आहे दोन्ही प्रकारचं आहे यामध्ये आपण ऑनलाईन प्रशिक्षण कंप्लीट करू शकतो जर अशा प्रकारचं पी एम ए जी पीचं प्रशिक्षण आपण त्याच संस्थेकडनं घेण्यासाठी ऑनलाईन जर अर्ज केला तर त्याची फी सहा हजार रुपये पण लोन सँक्शन घ्या केल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर आपण जर का प्रशिक्षण घ्यायला गेलो तर आपल्याला फ्रीमध्ये हे प्रशिक्षण घेता येऊ गे शकतं त्याच्यानंतर आहे एसई टी पी सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणलं जातं सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग प्रोग्राम हे सुद्धा परत स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे जे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पंधरा ते आठवड्या ते पंधरा दिवसापर्यंत राबवलं जातं हे सुद्धा फ्री आहे जसे की डेअरीसारखे ट्रेनिंग असतात डेअरी डेव्हलपमेंट गाई म्हशीच्या किंवा शेळीच्या वगैरे अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आयोजित केले जातात ह्याला था। खूप मोठ्या कालावधीची गरज नसते महिना दोन महिना असे प्रशिक्षण आठवडाभर किंवा बारा दिवस किंवा पंधरा दिवस आयोजित केले जातात ते हे सगळे एसई टी पीमध्ये येतात आणि या प्रशिक्षणाला स्टायपंड दिलं जातो म्हणजे स्पॉन्सर्ड आहे फ्री आहे आणि ज्याला म्हणतो आपण ज्याला ज्यामध्ये स्टॅपन दिलं जातं त्याच्यानंतर ई ए पी अंतरप्रेन्युरशिप ॲवेअरनेस प्रोग्राम मित्रांनो हे कार्यक्रम शासना स्पॉन्सर्ड करतं गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं डी एस टी डिपार्टमेंट आहे मित्रांनो जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत कॉलेजेस आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हा डी एस टी डिपार्टमेंट अशा प्रकारचं प्रशिक्षणासाठी पैसे खर्च करतो की आपल्या कॉलेजमध्ये एक तीन दिवसाचं कॅम्प घेऊन उद्योजकता निर्मितीसाठी आपण वातावरण निर्मिती करावी मुलांना उद्योजकता काय आहे याची माहिती मिळावी अशा प्रकारचं ई ए पी आयोजित केलं जातं परत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अशा प्रकारचं प्रशिक ई ए पी आयोजित केले जातात ज्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम म्हणतो आपण ज्यात माहिती दिली जाते की उद्योजकता काय आहे प्रपोजल कसे तयार केले पाहिजे या सगळ्या गोष्टीचं परत हे स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे म्हणजे याला शासन स्वतःचे पैसे खर्च करतं आपल्याला कुठलेही पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो हे तुमच्या समोर सांगत असताना जे लिस्टमध्ये दिसत नाही तर एक ई डी .E पी नावाचं ट्रेनिंग प्रोग्राम आहे हे प्रोग्राम सुद्धा गव्हर्नमेंटतर्फे राबवलं जातं मित्रांनो तुम्ही सुरुवातीला माझा स्लाईडमध्ये बघितलं असेल तर विशेष करून मागासवर्गीय मुलांसाठी शासनातर्फे म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे फ्री एक निवासी प्रशिक्षण राबवलं जातं ज्यामध्ये राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळं काही के शासनातर्फे केलं जातं तर हे उद्योजकतेचं त्याला सुद्धा आपण स्पॉन्सर्ड प्रोग्राम म्हणतो आता हे प्र अशा प्रकारचं प्रशिक्षण राबवत असताना मी संस्थेला असं आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जर का भा सहभागी घ्यायचं झालं प्रशिक्षण देण्याच्या कामासाठी तरी आपण शासनाकडं जाऊ शकता शासनाला अशा प्रकारचा प्रस्ताव देऊ शकता आपल्याकडं फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आपल्याकडं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचं पॉझिटिव्हली तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रशिक्षणाचंही काम भेटू शकत म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की यामध्ये मी दोघांसाठी ही माहिती देतोय म्हणजे संस्थेसाठी एन जी साठी ज्यांच्या मार्फत असं सगळं राबवलं जात आणि ज्याची कल्पना लोकांपर्यंत नाही एक मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याचशे जिल्हा उद्योग केंद्राच्या सांगितल्या म्हणजे या सगळ्या योजना कोण राबवतो तर जिल्हा उद्योग केंद्र त्याच्यावर के आहे आए। खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन हे सुद्धा वेगवेगळ्या वे प्रकारचं के वे प्रशिक्षण राबवलं जातं अगदी साबण निर्मिती त्याच्यानंतर तुमचं अगरबत्ती निर्मिती मधमाशा पालन अशा प्रकारचं प्रशिक्षण हे स्पॉन्सर्डही असतं आणि नॉमिनल फीस सुद्धा राबवलं जातं के व्ही आय सी तर्फे आणि त्यांचं ट्रेनिंगही दिलं जातं के व्ही आय सीचे स्वतःचे सेंटर आहेत जिथं प्रॅक्टिकली हे सगळं राबवलं जाऊ शकतं अशा प्रकारचं आपण स्पॉन्सर्ड काम करणारी शासनाची जी संस्था आहे के वी आय सी आहे त्यानंतर वेगवेगळे जे महामंडळ आहेत जसं की ज्याला म्हणतो आपण वसंतराव नाईक महामंडळ आहे महात्मा फुले महामंडळ आहे सारथी आहे बार्टी आहे त्याचबरोबर महाज्योती आहे त्याचबरोबर ओ बी सी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे अशा सुद्धा अशा प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंट आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षण राबवल्या जातात याचबरोबर जे स्पॉन्सर्ड असतात जिथं आपल्याला फीज द्यायची गरज नसती व आपल्याला शोधायचं आहे हेही जी ऑफिसं प्रत्येक जिल्ह्याला आहे डी चं ऑफिस आहे के वी एस चं ऑफिस आहे महामंडळाचं ऑफिस आहे कौशल्य विकास आता मी प्रमोद महाजन कौशल्य विकास मी जे बोलताना आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साडेसातशे कोर्सेस म्हणून सांगितल्या त्या सगळ्या कोर्सेस म्हणजे ते सगळे डिझाईन केलेले कोर्सेस प्रमोद महाजन आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली हे ह्या योजनेमधनं राबवलं जातं त्यांचे ट्रेनिंग सेंटर सगळीकडे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी खेड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षण सेंटर आहेत जिथं जाऊन आपण फ्रीली ट्रेनिंग घेऊ शकतो फ्री अगदी ट्रेनिंग घेत असताना आपल्याला काही अडचणी आल्या तर तक्रार दाखल करण्याची सुद्धा सुविधा आहे ट्रेनिंग सेंटरवाल्यांना प्रत्येक गोष्टीचं कालावधीचं बंधन आहे अटेंडन्स सिस्टीम आहे म्हणजे थंब लावावा लागतो आलेला मुलगा गेलेल्या मुलाचं पूर्ण रेकॉर्ड थंबमध्ये होतं त्याचप्रमाणं त्या संस्थेला पेमेंट केलं जातं आणि त्याचप्रमाणं त्या मुलालाही स्टायपण दिलं जातं अशा प्रकारे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचे सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्या थ्रू आपण प्रशिक्षण घेऊ शकतो आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास म्हणजे थोडक्यामध्ये जी यांची वेबसाईट आहे महाकौशल्य तिथं जाऊन आपण आपल्या जिल्ह्यातले कोणते ट्रेनिंग सेंटर आहे ज्यांच्यामार्फत कुठला कोर्स शिकवला जातो आणि कुठल्या कोर्ससाठी त्यांना बॅचची मान्यता दिलेली आहे ते आपण बघू शकतो त्यामध्ये काय काय आहे हे बघू शकतो आणि तिथं जाऊन आपण ॲडमिशन घेऊ शकतो आणि घेऊन तशा प्रकारचं प्रशिक्षण आपण पूर्ण करू शकतो महानगरपालिका आहेत ज्यांच्या मार्फत अशा प्रकारचं मोफत प्रशिक्षण राबवलं जातं ज्याला म्हणतो आपण की तुम्ही बघत असाल तर येणार आहे उमेद नावाची योजना आहे शासनाची ज्याच्या मार्फत मोफत प्रशिक्षण महिला बचत गटा आणि गटासाठी राबवलं जातं आणि यामध्ये काही संस्थाही काम करतात मित्रांनो त्याच्यानंतर जे येतं ते म्हणजे एन एस डी सी मी सुरुवातीला बोलताना जे सांगितलं ते म्हणजे एन एस एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचा एक स्मार्ट प्रकल्प आहे ज्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण भारतभर राबवले जातात अशा संस्था नेमलेल्या आहेत ज्यांच्या थ्रू अशा प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं या कौशल्यामध्ये मी प्रशिक्षणार्थींना एक आवाहन करू इच्छितो की करिक्युलम पहिल्यांदा जॉईन झालं की हातामध्ये घ्या नेमकं काय होणार आहे समजा दोन महिन्याचा कोर्स असेल तर दोन महिन्याला डेटप्रमाणे तुमच्याकडनं काय शिकवलं जाणार आहे ते बघा आणि त्यात जर का आपण व्यवस्थितपणे प्रशिक्षण घ्यायला लागलो ही खूप सुसूत्रित स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे म्हणजे अक्षरशः ज्या नेमलेल्या संस्था आहेत त्यांची खूप स्क्रुटनी करून नेमलेल्या संस्था आहेत त्या स्क्रुटनीमध्ये जे शिक्षक नेमलेले आहेत प्रशिक्षक नेमलेले आहेत त्यांचासुद्धा वेल ट्रेनिंग देऊन नेमलेलं आहे अशा ठिकाणी जाऊन आपण ट्रेनिंग घेऊ शकतो प्रशिक्षण घेऊ शकतो हे मी विद्यार्थ्यासाठी सांगतोय बेरोजगारासाठी सांगतो आहे ज्यांना नोकरी मिळवायची आहे त्यांना सांगतो अशा प्रशिक्षित लोकांना नोकरीसाठी एक पोर्टल बनवलेलं आहे ज्या पोर्टलवर जाऊन आपली नो नावनोंदणी करून आपण आपल्याला नोकरी मिळवू शकतो म्हणजे आपली बेरोजगारी दूर करू शकतो त्यानंतर आजकाल सूर्यमित्राची चर्चा होती म्हणजे सोलारसाठी तर सूर्यमित्राचे सुद्धा स्पॉन्सर्ड प्रशिक्षण केंद्र शासनातर्फे राबवले जातात सूर्यमित्राची एक वेबसाईटच आहे आणि त्या वेबसाईटवर त्यांचे काही संस्था नेमलेल्या आहेत ज्यांच्या थ्रू हे अशा प्रकारचे स्पॉन्सर्ड स्पॉन्सर्ड प्रशिक्षण राबवले जातात ज्याचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च शासन करतं तिथं फक्त विद्यार्थ्यांनी जायचं आहे प्रशिक्षणार्थींनी जायचं आहे आणि तशा प्रकारचं प्रशिक्षण तिथं घेऊ शकतात त्याच्यानंतर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ते जसं की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत प्रशिक्षण चालतात त्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीकडनं आता जी स्कीम चालू आहे ओडीओपीची पीची योजना म्हणतो आपण तर ओडीओपीच्या पीच्या योजनेमध्ये मोफत उद्योजकतेचं क आणि प्रशिक्षण दिलं जातं आणि कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो फक्त एवढंच नाही याबरोबर श केंद्र शासनाच्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत तिथंही अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं थोडक्यामध्ये मला खूप लोक जे कॉन्टॅक्ट करतात सोयाबीन की जे प्रॉडक्ट शिकायचे आहेत तर ऑथेंटिक सोयाबीनचं भोपाळला सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिथं नॉमिनल मध्ये सोयाबीनचे सगळे प्रॉडक्ट हे शिकवले जातात आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी दिली जाते अशाच प्रकारचं मा आपल्या भारतामध्ये मैसूरला एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिथं अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं जे स्पॉन्सर्ड असतं जे अनस्पॉन्सर्ड आहे नॉन स्पॉन्सर्ड आहे जिथे फीस भरावी लागते मी आत्ता सोयाबीनचं सांगितलं ते सुद्धा नॉमिनली नॉमिनल फीस भरावी लागते आधी जे मी सांगितलं ते स्पॉन्सर्डचं सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत राबवले जातात विशेष करून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे प्रशिक्षण रा जा राबवले जातात ते प्रशिक्षण आपल्या स्तरावर राबवले जातात म्हणजे जिल्हा स्तरावर राबवले जातात कौशल्य विकासाचे जे प्रशिक्षण असतात ते जिल्हा स्तरावर राबवले जातात आणि अशा प्रशिक्षणात आपण महाराष्ट्रात कुठून कुठेही जाऊन सहभाग घेऊ शकतो कौशल्य प्रशिक्षणामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशिक्षणामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण अं घेता येतं मित्रांनो जिल्हा उद्योग केंद्राचे जे प्रशिक्षण चालतात त्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रोसेसिंग करणं म्हणजे उद्योजक निर्माण करून त्याचं प्रोसेसिंग करणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो आता आपण आपण काय केलं पाहिजे पहिल्यांदा मी प्रशिक्षणार्थी किंवा ज्याला म्हणतो बेरोजगार व्यक्ती आहे किंवा तरुण व्यक्ती आहे ज्यांच्याकडं खूप सारे पैसे भरून हे सगळं करण्याची ऐपत नाही अशा व्यक्तींनी अशा स्पॉन्सर्ड ट्रेनिंगमध्ये कुठे कुठे आहेत ते शोधणं आवश्यक आहे आणि तिथं जाऊन अशा प्रकारचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणाला इमाने इतबारे हजर राहून प्रत्येक गोष्टी आत्मसात करून घेणं आवश्यक आहे प्रशिक्षण जर पॉझिटिव्हली घ्यायचं असेल तर तुम्ही जेव्हाही सेंटरला जॉईन होताल तेव्हा त्यांच्याकडनं कोर्स करिकुलम एक महिन्याचा असेल तर एक महिन्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे हे आत्मसात करून घेणं आणि त्याप्रमाणेच डेलीचं प्रशिक्षण घेणं हे आवश्यक आहे आणि मग तशा प्रकारचं जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला जॉब मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात आणि उद्योजकतेचं प्रशिक्षण घेतलं तर उद्योजकची पुढची प्रोसेसिंग करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र किंवा जी कोणती एजन्सी ज्यांच्याकडनं तुम्ही घेतलेलं आहे त्यांचं असल्यामुळं त्याला कुठलीही फी साकारू नये असं निर्देश आहेत तर तिथं आपण जाऊन पुढचं प्रोसेस करू शकतो म्हणजे थोडक्यामध्ये जी प्रशिक्षण संस्थेने तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांच्या मागं लागून तुमचा प्रस्ताव पूर्ण करून घेता येऊ शकतो मित्रांनो हा एक मुद्दा मी प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थीसाठी सांगितला आता प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत ते एन एस डी सीला स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात स्किल डेव्हलपमेंटला स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जे काही प्रशिक्षण देणाऱ्या एजन्सीज आहेत संस्था आहेत तिथं जाऊन रजिस्टर्न करू शकतात ही लोक सगळी त्यांच्या वेबसाईटवर प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांना आवाहन करतात ज्याला म्हणतो आपण टेंडर काढतात असे टेंडर भरून आपण तसे काम घेऊ शकतो एन जी ओ असतील तर एन जी ओ यामध्ये सहभागी होऊ शकतो एन एस डी सीला रजिस्टर करू शकतो त्याचबरोबर तुमच्या प्रमोद महाजनला रजिस्ट्रेशन करू शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये सहभागी होऊ शकतो समजा इंडिव्हिज्युअल युनिट आहेत इंडिज्युअल युनिट म्हणजे मध्ये एखादी कारखाना आहे जिथे तीस पस्तीस कामगार आहेत सगळा सेटअप त्यांचा उपलब्ध आहे तर अशा संस्थांनीसुद्धा इंडिव्हज्युअल युनिटनी अशा ठिकाणी नोंदणी करून एन एस डी सीला असेल किंवा तुमचं प्रमोद महाजनला असेल महाकौशल्य असेल अशा ठिकाणी नोंदणी करून प्रशिक्षणासाठी ती मुलं घेऊ शकतात आणि मुलं घेतल्यानंतर किंवा मुली त्यांच्या प्रशिक्षणासाठी आल्यानंतर त्याचा जो मेहनताना म्हणतो आपण थोडक्यामध्ये मानधन म्हणूया त्या संस्थेला भेटतं आणि त्या मुलाला स्टायपण भेटतं अप्रेंटिसशिपसारखंच अशा प्रकारचं त्यामध्ये मदत होऊ शकतं जे प्रशिक्षण देऊ इच्छिणारे ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील ज्या संस्था आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत मग ते ट्रस्ट म्हणून रजिस्ट्रेशन केलेले असतील किंवा अंडर सेक्शन एट कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन केलेल्या असतील किंवा मध्ये असणारे उद्योग असतील किंवा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असणारे उद्योग असतील यांना सुद्धा अशा प्रकारच्या ह्या योजनेचा फायदा येऊ घेता येऊ शकतो याचबरोबर नाभार्डसारखी संस्था अशा प्रकारचं प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी पैसे देते म्हणजे सोडक्यामध्ये मदत करते म्हणजे मुलांना मोफत प्रशिक्षण मिळतं आणि संस्थेला ते प्रशिक्षण देण्यासाठी पैसे दिले जातात तर अशा संस्था अशा ठिकाणी प्रस्ताव करून आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यांच्याकडे प्रशिक्षक आहेत ज्यांच्याकडे ज्यांना इच्छा आहे सामाजिक डेव्हलपमेंट करण्याची सोशल डेव्हलपमेंट करण्याची लोकांची बेरोजगारी दूर करण्याची ज्यांना इच्छा आहे अशी व्यक्ती अशा संस्था यामध्ये येऊन यात सहभागी होऊ शकतात आणि सहभागी होऊन याचा फायदा घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा आपली इच्छा असेल तर आणखी काही याच्या पुढची हवी असेल त्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन इन धन्यवाद मित्रांनो पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल ई कप्ते